आमदार आहेत त्यांचा कुठे कुठे बसायचं याची काही माहिती नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय पहिल्यांदा हे पहिली घटना आहे की आमदारांनी लाईनीत जाऊन उभे राहिले. मंत्रिमंडळातले बरेच सहकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे गैरहजर राहिले आणि शेवटच्या 3 मिनिटात 4 मिनिटात आम्हाला निरोप आला. 2 मिनिटं मला बोलू द्या. ही गंभीर घटना आहे. ही अशी सहजासहजी आपल्याला निग्लेक्ट करता येणारी नाही. आणि तुम्ही जे म्हणताय की आम्ही निरोप दिलेला, निरोप आम्हाला हे मधले बसलेले सद्ग्रस्त आहेत ते शेवटच्या भास्करावना आणि आम्हाला शेवटच्या क्षणी सांगायला आले की निघा म्हणून. दुसरा प्रश्न असा आहे की काही सिनियॉरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही. जे 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही. फक्त हा विधिमंडळाचा विधानसभेच्या सदस्यांचा फोटो आहे, मंत्र्यांचा फोटो नाही. त्यामुळं विधानसभेच्या सदस्यांना काहीतरी प्रोटोकॉल असला पाहिजे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं सरकार आम्ही तुम्ही आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो. तुम्ही आला नाही आणि मुख्यमंत्री आले नाहीत. आम्हाला मधले हे सद्ग्रस्त आहेत त्यांनी मला सांगितलं येऊन की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे. शेवटी राज्य तुमचं आहे या सभागृहात का त्यांचं आहे याही नवा प्रश्न तयार होतो. त्यामुळं काल जेवण झालेलं असल्यामुळे जास्त कडू मी बोलत पण जयंत पाटील साहेब तुम्ही ते स्वीट खाल्लं नाही तरी एवढं गोड बोलताय त्याबद्दल आभार. महाराज माननीय जयंतरावांनी जो मुद्दा मांडला त्याचं समर्थनच मी करतो. अध्यक्ष महाराज खरं तर आपल्या विधिमंडळातल्या सगळ्या सन्मान्य सदस्यांचा तो फोटोग्राफ आहे. अध्यक्ष महाराज सिनियरिटी प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला ते त्या ठिकाणी बसायची व्यवस्था करावं लागतं. पण अध्यक्ष महाराज जे तुमचे मधले व्यक्ती आले तर आम्हाला शेवटच्या क्षणात जेव्हा बेल वाजली त्यावेळेस हे आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आले नाहीत म्हणून. पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं. हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची. अध्यक्ष महाराज एक बसून गेले असते तिथं. तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज. हे होऊन गेलं असतं या निमित्तानं. पण अध्यक्ष महाराज खरं तर हा आज जो फोटोग्राफचा हे आहे अध्यक्ष महाराज हे पुढच्या काळात होऊ नये याला गांभीर्याने घ्यावं आणि सिनियरिटी माजी मुख्यमंत्री हे सगळ्या सिनियरिटी त्या ठिकाणी ग्राह्य करून आपण त्या पद्धतीचं सेटिंग अरेंजमेंट करावं एवढी सूचना. सन्मान्य ती जागा तुमच्या करता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या. दादा बोला. नाही माझी विनंती आहे की त्यामुळे लगेच आता 12 वाजता अशासाठी करू नका. विधान परिषदेमध्ये काही जण जाणार पुन्हा काही जण राहतील. उद्याच यांनी सांगितलेल्या सूचनांचा विचार करून नीट प्लॅनिंग करून करा. दादा नाही ऐसा नाही. आपण अनेक वेळा जयंतराव आपण अनेक वेळा असं करायचो सभागृह सुरू असताना ते आपण तहकूब करायचो. त्यामुळे सगळे लोक सभागृहात असतात आणि जाऊन मग त्या ठिकाणी आपण फोटो काढायचो. तर तसं मला असं वाटतं की असाच विचार केला पाहिजे की सभागृह सगळे लोक प्रश्नोत्तराच्या तासानंतरच ते बरं राहतं कारण सगळे लोक त्याला हजर असतात. बोला बोला भास्करराव बोला. आज करण्याचा फायदा एवढाच आहे की अमीन पटेल किती स्मार्ट कोट घालून आलेले आहेत. अनेक लोक आजच्या फोटोच्या निमित्ताने चांगले कपडे घालून टाय मध्ये आले. अध्यक्ष महोदय मला आपण आता पुढे जाऊया. मला एक मिनिट. बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय माझी देखील सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जी सूचना केली तो आपण आजच घ्या कारण उद्या शुक्रवार आहे. बरेचसे आमदार नंतर लवकर जातात वगैरे 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 आणि म्हणून आता एक सभागृह प्रश्नोत्तराच्या नंतर ऍडजस्ट करा आणि आजच हे घ्या तरच सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी होता अशी माझी देखील विनंती. अध्यक्ष महोदय आपण सभागृहाचं साधारण कर लक्षामध्ये घेता आज घ्यावं. चंद्रकांत दादा पाटील संसदीय कामकाज मंत्र्यांनी तो मुद्दा उपस्थित केलाय. तुम्ही जर टायमिंग मला सांगितलं तर आम्ही DCM ते निलमताईंशी बोलू आणि त्यांना सांगू तेवढ्या पुरतं तुमचं ऍडजस्ट करा नाहीतर त्यांचं दुपारचं. मला वाटतं प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर 12 वाजता आपण हाऊस 10 मिनिटांसाठी ऍडजस्ट करू आणि त्यांचं 12 असू दे ना आम्ही ते 12:15 करू काळजी करू नका. तर आपण ऍडजस्ट करून 12 वाजता आपण दादा ते 12:15 करा फोटो सेशनचा कार्यक्रम ठेवू. आजच करा. सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका इकडे मांडलेली आहे त्याची नोंद घेतली जाईल आणि सर्वांना सन्मानार्थक तिकडे बसायची जागा व्यवस्थित देऊन पोझिशन व्यवस्थित देऊन आपण फोटो कम्प्लीट करू. हो करतो.
लावले. आम्ही एवढं सांगतो तुम्हाला, कारण कसं आहे शेवटी माजी मुख्यमंत्री आहेत, आज शुक्रवारच नाही काही कारणांना खरं म्हणजे ते असते तर आणखी चांगलं झालं. म्हणून मी म्हणतो की मंगळवारी घेतलं तर तुम्हाला प्रोटोकॉल बसवता येईल. ठीक आहे, फोटो काढून घ्या, पुढे जाऊया. आता सबने उसको कंडम किया है, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, इसमें कहीं दो मत नहीं है. और आपने तुरंत इसका संज्ञान लेते हुए इस मामले की पूरी जांच का जो है आदेश दे दिया है.